उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर इथं एक जनावर लंपी बाधित आढळल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. लंपी त्वचा आजार हा गायी आणि म्हैस यासारख्या जनावरांमध्ये होत असून हा आजार संसर्गजन्य असल्यानं तो एकाकडून दुसऱ्या जनावरांना होत आहे. पशुपालकांनी जनावरांमध्ये कोणत्याही आजाराची लक्षणं आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवावं असं आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केलं आहे. दरम्यान शासनानं या रोगाबाबतीत संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर या गावी लंपी बाधित एक जनावर आढळलं आहे, त्यामुळे प्रशासन अलर्ट झालं असून तातडीनं लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लंपीवरील आजारासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी खर्च करण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत.